भारतीय जनता पार्टी के हम कार्यकर्ता है, पार्टी के सन्यासी नहीं है। इस कारण पार्टी में कोई भी प्रवेश करता है तो हम उनका स्वागत करते हैं। ऐसा वक्तव्य आज भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले इन्होंने किया। त्यांच्या पक्षात त्यांनी काय करावं याबद्दल मी काही योग्य नाहीये, पण भारतीय जनता पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्ही काही संन्यासी नाही आहोत। भारतीय जनता पक्षामध्ये कोणी आलं तरी आम्ही त्यांचं स्वागत करतो, त्यांना प्रवेश देतो, त्यांचा मान सन्मान करतो, त्यांना कधी झुकवत नाही, आमची परंपरा आहे। मी ऑफर नाही देणार। त्यांनी जर पक्षप्रवेश त्यांनी जर म्हटलं की उद्या आमच्या पक्ष यायचंच आहे तर आम्ही कसं नाही म्हणणार, पण ऑफर नाही देणार कोणाला की या आमच्याकडे जागा खाली आहे। आम्ही त्यांचा सन्मान करतोय, आम्ही त्यांचा मान करू। ते जर आमच्याकडे आले तर आमचे नेते असतील, तो प्रश्न नाही आहे। पण आमच्याकडनं आम्ही सन्मान मिळत नाही तो भाजपमध्ये आल्यानंतर नेहमीच मिळतो भाजपमध्ये। आता जेवढं भाजपमध्ये 2014 पासून ज्या ज्या नेतृत्वाचे प्रवेश झाले, माननीय देवेंद्रजींनी राज्याचे प्रमुख म्हणून, चंद्रकांत दादांनी राज्याचे नेते म्हणून, नेहमीच त्यांनी 14 पासून बघा जेवढे जेवढे नेते भाजपमध्ये आले, दादा अध्यक्ष होते 3 वर्ष 3.5 वर्ष, देवेंद्रजी आमचे नेते आहेत, त्यांनी सन्मानच केला आहे। जे जे नेते आले त्यांचा सन्मान दादा आणि देवेंद्रजींनी केला, पुढे मी आणि देवेंद्रजी सन्मान करू। हेमंत रासनेचा उमेदवारी अर्ज सादर केला आहे आणि मला वाटतं की जनतेचा विश्वास, आम्हाला जनतेवर विश्वास आहे, मतदारावर विश्वास आहे आणि या विश्वासातनं आम्ही निवडणूक जिंकू असं आम्हाला वाटतंय। खूप वेळा असा असतो की मनाला काही गोष्टी लागून जातात, असं असतं कधी कधी, पण मी जाणार आहे, काही अडचण नाही। पण टिळक परिवार हा भारतीय जनता पक्षासोबत आहे, राहील आणि नेहमी राहील, त्यात काही मला वाटतं वेगळं नाही आहे।